लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून देवळोली येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. रविवारी 26 जुलै रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या पक्षप्रवेशास ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, संदीप गणेश पाटील, रोशन पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करणाऱ्या भालचंद्र गवाणकर, राम पाटील, अंकुश पाटील, मच्छिंद्र पाटील, भीमराव भंडारक, अरुण पाटील यांच्या सहकार्यांचं शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केलं. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सरकारने धोरणात्मक पावले उचलली आहेत, त्यामुळे भाजप हाच देशाचा विकास घडवू शकतो असा विश्वास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला. मच्छिंद्र पाटील, अंकुश पाटील, अरुण पाटील, संदीप पाटील आणि ह्या संदीप पाटीलच्या नेतृत्वाखाली देवळोली गावामध्ये जी आता ग्रामपंचायत निवडणूक लागलेली आहे ग्राम पंचायतीची, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश होत आहे आणि भारतीय जनता पक्षाचा आवाज आता उरण मतदारसंघामध्ये जोरानं वाढतो आहे. परवाच गणेशपुरी गावातील सर्वांनी पक्षप्रवेश म्हणजे शेतकरी कामगार पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अगोदर मोहे, तरगर, फुलवा अशा विविध गावातील असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत आणि आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारचा हातबळकट करत आहेत. मी सर्वांचं मनापासून तुमच्या पक्षामध्ये हार्दिक स्वागत करत आहे. तुम्हाला धन्यवाद देतो. तुमच्या काळामध्ये जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याकरता आपण 100% तुमच्या पाठीशी राहू.